उद्योगपति श्री कृष्ण गोसावी ने पौधों का तुलादान कर नवी मुंबई और पनवेल में सेलिब्रेशन और पर्यावरण सेवा की एक नई मिसाल पेश कर दी है। अपने 40वें जन्मदिन पर श्री कृष्ण गोसावी ने पौधों का तुलादान किया और उसे अपने मित्रों और सहकर्मियों को भेंट में दिया। उनके अनूठे जन्मदिन सेलिब्रेशन की सराहना हो रही है। देखिए चल क्या नेताओं और उद्योगपतियों को आपने कपड़े, मिठाई या अनाज का तुलादान कर अपना जन्मदिन मनाते हुए खूब देखा होगा, लेकिन नवी मुंबई के एक युवा उद्योगपति श्री कृष्ण गोसावी ने पौधों का तुलादान कर बर्थडे सेलिब्रेशन और पर्यावरण सेवा की ऐसी मिसाल कायम कर दी है जो नवी मुंबई और पनवेल में चर्चा का विषय बन गया है। श्री कृष्ण गोसावी ने अपने 40वें जन्मदिन पर 1000 पौधों का तुलादान करते हुए उसे अपने मित्रों, सहकर्मियों और इष्ट प्रेमियों में भेंट दे दिया। उन्होंने आश्रम के बच्चों में अन्नदान भी किया और खेल वस्तुएं भी बांटी, साथ ही वृक्षारोपण करते हुए उनके साथ जन्मदिन भी मनाया। असल में युवा उद्योगपति श्री कृष्ण गोसावी पर्यावरण सेवी हैं और सामाजिक उत्थान और गरीबों तथा जरूरतमंदों की सेवा सहायता के लिए अक्सर तत्पर रहते हैं। यही वजह है कि उनके इस अनूठे जन्मदिन समारोह में बधाई देने वालों का तांता लगा रहा। इस अवसर पर टाइगर ग्रुप के तानाजी भाऊ जाधव, मराठा क्रांति ठोक मोर्चा के महेश भैया डोंगरे पाटिल, सागर भैया पाटिल, आतिश शाहकर और नीलेश चौहान ने बधाइयां दी। वहीं सानी गायक शेखर गायकवाड़ ने अनूठे अंदाज में उद्योगपति श्री कृष्ण गोसावी को शुभकामनाएं प्रदान की। एक समाज मध्य चांगला संदेश है, भावांच वाढदिवस एक जे मोटे कुठे हॉटेल मध्ये करण्याचे होते ते गरीबाचे झाडे वृक्ष लावून गोरगरीब आत्मसुनांना जेवण वगैरे दिलं, ते याच्यापेक्षा एक चांगली गोष्ट ही काही नाही। म्हणून आम्हाला एक बरं वाटलं यांनी गरीब मुलांमध्ये अनाथ आश्रममध्ये जेवण वगैरे त्यांचा वाढदिवस तिथे साजरा केला। खरं तर प्रथम श्रीकृष्ण गोसावी साहेब म्हणजे आमचे बंधू यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो समस्त टाय ग्रुपच्या वतीने। आणि आज खरं तर पहिल्यांदाच सोन्याची तुला ऐकली किंवा फुलांची तुला ऐकली, पहिल्यांदाच वृक्षांची तुला, ज्यांनी एका साईडला वृक्षाचे रोप आणि एका साईडला गोसावी साहेब यांची तुला झाली, तर ह्या तुला पहिल्यांदाच मी ऐकतो आहे आणि ह्या तुल्याबद्दल मी त्यांना बरोबर शुभेच्छा देतो। आणि त्यांना इथून पुढं असेच सामाजिक त्यांनी जे मनी ठाम केलं आहे किंवा माझ्या हाताने त्यांच्या हाताने अनेक लोक गोरगरीब लोकांसाठी त्यांना बेरोजगारांना काम करण्याची संधी त्यांनी आज मोठा वसा घेतला, तर त्या वसेला मी संपूर्ण ॲग्रुपच्या वतीने त्यांना भरभरून शुभेच्छा देतो। असंच त्यांच्या हाताने सेवा घडो। आतापर्यंत 16 वर्ष तो व्यवसायच करतो, तर या व्यवसायातून मी जी संपत्ती कमवलेली आहे त्यातील मी 80% संपत्ती मी दान करतो आहे। त्यासाठी मी शिलेदार फाउंडेशन म्हणून ट्रस्ट बनवली आहे, त्याच्यामध्ये ती मी सर्व माझी संपत्ती दान करतो आहे। आणि त्या ती ट्रस्ट मी सामाजिक संस्थेसाठी जी काही कामं असतील, जे जशी आता ह्या आश्रमात आलो आहे, या आश्रमातील हुशार भूतपूर्व मुलं असतील की कोण शिक्षणाला पुढे असेल, कोणाला शास्त्रज्ञ व्हायचं आहे, कोणाला डॉक्टर व्हायचं आहे, कोणाला इंजिनियर व्हायचं आहे, कोणाला IAS IPS व्हायचं आहे, कोणाला स्पोर्टमध्ये पुढे जायचं आहे, पण त्यांना आर्थिक पाठबळ नाही आहे, त्यांना त्या मुलांना पण हुशार असणार आहे त्यांना मी दत्तक घेणार आहे माझी संस्था आणि त्यांना सर्व सपोर्ट करणार आहे। याशिवाय आता सागर शिंदेंची दादासी प्रतिष्ठान म्हणून संस्था आहे, ते अन्यायाविरुद्धही समाजकार्य करतात, तर त्यांनाही आर्थिक पाठबळ देणार त्यांच्या संस्थेला, कारण त्यांचं कार्य करण्याची जिद्द आहे पण आर्थिक पाठबळ त्यांच्याकडे नाही आहे, तर ते माझ्या संस्थेकडून त्यांच्यासाठी होणार आहे। शिवाय तानाजी भाऊ जाधव आहेत,
यांचं तर पूर्ण भारतामध्ये शाखा आहेत आणि त्यांचं मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर असतात. अगदी मला वाटतं दरवर्षी 20-25 हजार त्यांचं रक्तदान शिबिर होतं आणि कुठे कोणत्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाले काय झालं ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देतात आणि त्यांनी पूर्ण भारतामध्ये मैत्री तयार केलेली आहे. तर त्यांच्याही संस्थेला मी माझ्याकडनं जेवढी मदत होईल तेवढी मदत करणार आहे. शिवाय त्यांचं हेतू आहे की आपल्या सुशिक्षित रोजगार बेरोजगार जी मुलं आहेत तरुण पिढी आहे त्यांच्यासाठी रोजगाराची संधी उपलब्ध झाली पाहिजे. तर मी माझ्या शिलेदार फाउंडेशनच्या माध्यमातून ती रोजगाराची संधी उपलब्ध करणार आहे. माझे ॲग्रिकल्चर कंपन्या आहेत, ऑर्गॅनिक फूड बनवण्याच्या कंपन्या आहेत, माझ्या पर इतर येणाऱ्या देशांसोबत माझे टायअप होतात माझ्या कंपनीचे. तर त्याच्यामधून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणार आहे. हा संकल्प मी आजपासून माझ्या वाढदिवसापासून मी सुरू केलेला आहे. याशिवाय प्रत्येक वर्षी लाखो झाडं कमीत कमी माझं प्रयत्न आहे 5 लाख ते 25 लाखाची झाडाचं लागवड करायची आहे. तानाजी भाऊच्या माध्यमातून सागर शिंदेंच्या माध्यमातून झाडांची लागवडही करायची आहे आणि ती लागवड फक्त लागवड TV वरती दाखवण्यासाठी लागवड नाही करायची तर त्या झाडांचं जोपासनासुद्धा झाली पाहिजे. त्यासाठी शिलेदार फाउंडेशन पाण्याचे टँकर स्वतःचे विकत घेणार आहे, स्वतःच्या JCB मशीन विकत घेणार आहे आणि होईल तेवढं जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून त्यांचा संवर्धन करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हे आम्हाला यांच्या सर्वांच्या साथीने हे सर्व मी करणार आहे. ब्युरो रिपोर्ट TV1 इंडिया. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.